काल जे अमरावती शहरामध्ये घटना घडली, अत्यंत दुर्दैवी स्वरूपाची घटना घडलेली आहे. यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्याविरुद्ध चौकशीअंती योग्य ती कारवाई निश्चित केली जाईल. याचबरोबर अमरावती शहरामध्ये जेवढ्या काही अति धोकादायक इमारती आहेत, त्याला आपण C1 टाईपच्या इमारती म्हणतो, अशा एकूण 32 इमारती आहेत. त्या 32 इमारतींचा त्यांना नोटीस देण्याची कारवाई झालेली आहे. याउपरीही त्यांच्या त्या इमारतीमध्ये कुठल्याही प्रकारची मनुष्यवस्ती असणार नाही याची संपूर्ण काळजी घेण्याची आणि त्या इमारती मनुष्यविरहित करण्याचे आदेश आज सकाळीच पूर्ण संबंधित इंजिनियर्सना देण्यात आलेले आहेत. याचबरोबर पुनश्च एकदा ह्या ज्या 32 इमारती आहेत अतिजर्जर झालेल्या, या इमारतीचाही सर्वे करायचा आहे आणि ज्या पाडण्या आवश्यक आहे त्या इमारती पाडून टाकण्याच्या बाबतीमध्येही आपण सूचना दिलेल्या आहेत. याची सगळी कारवाई येत्या 15 दिवसामध्ये पूर्ण करून घेण्यात येईल. त्याचबरोबर शहरामधल्या ज्या काही दुसऱ्या इमारती आहेत, ज्या काही आपण अतिजर्जर म्हणत नाही परंतु त्यांना त्यांचं स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी ऑडिटसुद्धा करून घेण्यासाठी म्हणून आपण त्यांना संबंधितांना सूचना देण्यासाठी मी सर्व संबंधित इंजिनियर्सना जे पदनिर्देशित अधिकारी आहेत यांना सूचना दिलेल्या आहेत. आपण याच्या बाबतीमधली कारवाई त्वरित आणि युद्धपातळीवर आपण सगळ्या शहरातल्या इमारतीच्या बाबतीमध्ये करून घेणार आहे. याच्या बाबतीमध्ये जे 30 वर्षाच्या वरच्या ज्या इमारती आहेत त्यांचा ऑडिट झालेला आहे. हे ऑडिट करूनच त्याच्यामध्ये C1, C2, C2A, C2B अशा प्रकारच्या याच्यामध्ये त्या इमारतीचं आपण वर्गीकरण केलेलं आहे. त्याच्यामध्ये C1 प्रकारच्या ज्या इमारती असतात त्यांच्याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक असतं, कारण त्या अतिजर्जर अति धोकादायक झालेल्या इमारती असतात, शिकस्त झालेल्या इमारती असतात. या बाबतीमध्ये आपण पहिला फोकस त्यांच्याकडे दिलेला आहे आणि बाकीच्या ज्या इमारती आहेत, मी आत्ताच तुम्हाला म्हटलं तसं, बाकीच्या ज्या इमारती आहेत ज्यांना स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी ऑडिट करून घेणं आवश्यक आहे, यांचंसुद्धा ऑडिट सुरू करण्याच्या सूचना मी ऑलरेडी दिलेल्या आहेत. ठोस मुख्य कारवाई 2 प्रकारे होईल. कालचा जो झालेला आहे ना इन्सिडन्स, त्याच्यात जो दोषी असतील त्यांच्याविरुद्ध सक्त कारवाई केली जाईल. आणि दुसरी गोष्ट, ज्या काही C1 टाईपच्या इमारती आहेत, अति जर्जर अति धोकादायक, या इमारतीवर तत्काळ त्या सील करणे, त्याच्यामध्ये जे काही न्यायालयीन प्रकरणं आहेत ते न्यायालयीन प्रकरणे तपासून घेऊन त्या सील करणे किंवा आवश्यकता पडली तर त्या उतरून घेणे ही कारवाई केली जाईल.